युवा खेळाडू ही देशाची ताकद असून त्यांना प्रोत्साहन देण्याकरता सर्वांनीच पुढे आलं पाहिजे असं मत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत देशातील 64 खेळाडूंना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. हा सोहळा ऑनलाईन स्वरूपात पार पडला. पुण्यातून प्रियांका बत्रा यांना टेबल टेनिस या खेळात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, तर रोविंगमध्ये दत्तू भोकनळ, कुस्तीमध्ये राहुल आवारे, बॉक्सिंगमध्ये सुभेदार मनीष कौशिक, तर पॅरास्विमिंगमध्ये सुयश जाधव यांना अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तसेच ध्यानचंद पुरस्कारानं टेनिसमध्ये उज्ज्वल कामगिरी केल्याबद्दल नंदन बाल आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता लक्ष फाउंडेशनचे विशाल चोरडिया यांना गौरवण्यात आलं. देशातील 9 ठिकाणाहून हा ऑनलाईन पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि अधिकारी उपस्थित होते. या पुरस्कार मिळाल्यानं जबाबदारी वाढली असून देशाकरता ऑलिम्पिकमधून मेडल आणण्याकरता कष्ट करण्याची तयारी असल्याचं मत पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी व्यक्त केलं. एक आदर्श है, साधारण परिवेश तथा सुविधाओं के बीच उन्होंने अपनी निष्ठा व कौशल से हॉकी के मैदान विश्व समुदाय में भारत का गौरव बढ़ाया. इसलिए हॉकी के जादूगर मेजर ध्यानचंद की जन्मतिथि के दिन प्रतिवर्ष खेल दिवस का आयोजन करने की सक्रियता हमारे डेमोग्राफिक डिविडेंड को बढ़ाएगी. खेल कूद के मैदान में जीवन का प्रतिबिंब दिखाई देता है. प्रतियोगिता, टीम वर्क, जीत हार, संघर्ष व संकल्प, ये सभी जीवन के ही आयाम हैं. खेल कूद से न केवल शरीर और चरित्र का निर्माण होता है बल्कि जीवन में विकास के मार्ग प्रशस्त होते हैं. खेल कूद के जरिए हमारे देश के दूर दराज के क्षेत्रों के युवा राष्ट्रीय मुख्य धारा से जुड़ते हैं. युवाओं को खेल कूद से जोड़ना उन्हें राष्ट्र निर्माण से जोड़ने का ही आनंद क्षण है माझ्या साठी. कारण की स्वर्गीय हरिचंद्र बिराजदार असतील, त्यांनी माझ्याकडनं जे स्वप्न पाहिलं होतं, ऑलिम्पिक असेल, कॉमनवेल्थ असेल, अर्जुन पुरस्कार असेल, आणि ते असे बरेच त्यांनी जे माझ्याकडनं स्वप्न पाहिले होते त्यापैकी मी बरेच स्वप्न पूर्ण केलेत. आणि आज ते नाही आहेत, परंतु मी त्यांचं हे सुद्धा स्वप्न पूर्ण केलं अर्जुन पुरस्काराचं. तर माझ्यासाठी मी त्यांचं जे स्वप्न पूर्ण केलं हाच माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे. खरं तर म्हणजे आनंदाची क्षण हा माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आणि रोईंग क्षेत्रात महाराष्ट्रात खूप जास्त आनंदाचा क्षण आहे. पहिल्यांदा अर्जुन पुरस्कार महाराष्ट्राला मिळतोय रोईंग क्षेत्रात, आणि पहिल्यांदा जी बेस्ट रँकिंग जी ऑलिम्पिकची आहे तर ती आपल्या भारताची रँकिंग क्लोज केली मी. आणि जास्तीत जास्त म्हणजे रोईंगमध्ये जर आज बघितलं जातं तर ऑलिम्पिक कॉम्पिटिशन बिग म्हणजे सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन म्हणून बघितलं जातं. त्यामुळे मग एक महाराष्ट्रात अर्जुन पुरस्काराला आणि ऑलिम्पिकचा जो बेस्ट रेकॉर्ड बनवणारा मुलगा तोही महाराष्ट्राचा, म्हणजे मला खरंच तर आनंद होतो की मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीत माझा जन्म झाला आणि त्यानंतर त्यांच्या जे काही म्हणजे भगवा झेंडा आपण म्हणतो फडकवायचा जो उद्देश आहे त्यांचा, तर तो झेंडा मी प्रत्येक ठिकाणी फडकलेला. आणि जास्तीत जास्त मला सपोर्ट आर्मीने केला आणि बाकीचे माझे स्नेही सर्वांनी सपोर्ट्स केल्यामुळे मी आज हे सगळं करू शकलो. बहुत अच्छा लग रहा है कि इतना बड़ा अवार्ड, प्रेस्टिजियस अवार्ड, राजीव गांधी खेल रत्न अवार्ड मिल रहा है मुझे. एंड आई एम रियली प्राउड एंड आई एम रियली थैंकफुल स्पोर्ट्स मिनिस्ट्री, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, गवर्नमेंट ऑफ इंडिया, फेडरेशन, टेबल टेनिस फ्रेटर्निटी एंड ऑल माई स्पॉन्सर्स, इंडियन ऑयल एंड ऑफकोर्स माई ट्रेनिंग टीम इन सेंटर. सो आई एम रियली हैप्पी कि मेरे को ये अवार्ड मिल रहा है, बट मुझे अभी और मोटिवेशन मिल रहा है कि मैं हार्डवर्क करूँ और आगे भी इंडिया के लिए मेडल लाती रहूँ. अभी टू बी ऑनेस्ट अभी पता नहीं है क्या होगा आगे, कब टूर्नामेंट स्टार्ट होंगे, बट ट्रेनिंग जारी है मेरी और मैं कोशिश करती रहूँगी कि मैं अपना पूरा 100% दूँ हर टूर्नामेंट में जब भी स्टार्ट होगा, और ट्रेनिंग में भी पूरा 100% दूंगी. जैसे ऑनरेबल प्रेसिडेंट सर ने भी कहा था कि अचीवमेंट्स और अवार्ड्स मिलते हैं बट उसके पीछे जो प्लेयर का मेहनत होता है वो बहुत ज़रूरी होता है, तो वो मैं करती रहूँगी आगे भी. पिछले 10 साल में जो निस्वार्थ भावना से इंडियन स्पोर्ट्स और प्लेयर्स के लिए जो काम किया है, उस काम का आज ये पुरस्कार प्राप्त करते हुए बहुत आनंद हुआ. जो हमने प्लेयर्स के लिए उनको जो 360 डिग्री सपोर्ट सर्विसेज दिए हैं, बहुत कम उम्र में या छोटी उम्र में प्लेयर्स का टैलेंट आइडेंटिफाई करके जो लक्ष्य ने उन्हें सपोर्ट दिया, और वही प्लेयर्स आज राष्ट्रीय स्तर पर, अंतर्राष्ट्रीय स्तर पर अपने देश का नाम ऊंचा करते हैं, वो देख के बहुत आनंद होता है.